सकाळ माध्यम समूहाचं तरुणाईचा महाराष्ट्राचा नमस्कार मी पंकज इंगोले सकाळ माध्यम समूहाच्या इनबज अंतर्गत शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मागच्या भागात आपण जर्नालिझम म्हणजे काय याविषयी बोललो होतो मात्र जर्नालिझम मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर नेमका प्रवेश कसा घ्यायचा याविषयी आपण बोलूया साधारणतः जर्नालिझम हे असं क्षेत्र आहे कि नंतर नंतर की तुम्ही बारावीनंतर अगदी तुमचं आर्ट्स कॉमर्स सायन्स अगदी कुठलंही क्षेत्र असू दे तुम्ही यात करिअर करू शकता आणि हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन बारावीनंतर म्हटलं जातं मित्रांनो जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशन हा एक खूप मोठा शब्द आहे याची जर व्याप्ती बघायला गेलं तर खूप मोठा शब्द आहे यात अनेक करिअरचे ऑप्शन्स तुम्हाला पुढच्या काळात दिसतात मग आता बारावीनंतर जर तुम्हाला जर्नलिझम करायचं असेल तर बी ए इन जर्नलिझम बी ए इन मास कम्युनिकेशन बॅचलर ऑफ बी एम सी ज्याला आपण म्हणतो बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन असे अनेक पर्याय आहेत आणि आता स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत साधारणत बॅचलर ऑफ मीडिया कन्व्हर्जन्स आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम असे देखील पर्याय सुरू करण्यात आलेले आहेत याशिवाय अशा देखील काही संस्था आहेत ज्या या जर्नलिझमचं प्रोफेशनल ट्रेनिंग देखील देतात एक या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर्नलिझममध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही फक्त जर्नलिझमची डिग्रीज घेतली पाहिजे हे आवश्यक नाही या क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल तर अगदी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी पदवी तुमची घेतली तरी या क्षेत्राचं प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन तुम्ही उद्या पत्रकार होऊ शकता कारण जर्नलिझम हे असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन पण हे क्षेत्र असं आहे ज्या ठिकाणी जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ ॲटलिस्ट वन हे आवश्यक असतं मग तुमच्यात साधारणत असा कुठला तरी एक गुण असतो ज्याविषयी तुम्हाला जास्त माहिती असतं मग तुम्ही आर्ट्सचे स्टुडंट्स असा कॉमर्सचे असा सायन्सचे असा अगदी इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर्सचे देखील तुम्ही मेडिकलचे स्टुडंट जरी जरी असाल तरीसुद्धा तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता साधारणतः सा या क्षेत्राचं ट्रेनिंग देणाऱ्या अनेक संस्था या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला प्रिंटमध्ये करिअर करायचं असेल न्यूज चॅनलमध्ये करिअर करायचं असेल किंवा अगदी वेब मीडिया देखील करिअर करायचं असेल तरी त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या संस्था देतात या कुठल्या संस्था आहेत याविषयी देखील आपण बोलणार आहोत डिजिटल मीडिया ज्याला आपण वेब मीडिया म्हणतो जाहिरात क्षेत्रात करिअर करायचं असेल किंवा पब्लिक रिलेशन म्हणजे नेमकं काय याविषयी देखील आपण बोलणार आहोत मात्र पुढच्या भाग